आपली बैलगाडी इथे आहे आणि बैल तिकडे. हाय, आज पाऊस पडला आणि मी झोपलो होतो. मला माहितीच नाही, संध्याकाळी 4 वाजता पाऊस पडला आणि मी झोपलो होतो 4 वाजता. आणि बेस्ट काय माहिती आहे, आज आम्ही बैलगाडी चालवणार आहे. दादा आज बैलगाडी काढतोय. पोरं एक्सायटेड आहेत आमची दोन बैलगाडीत जाण्यासाठी. ठीक आहे, दोघं जण आणि दादा आणि नानू बैलगाडी सोडतोय. चलो आज बैलगाडी दाखवतो तुम्हाला कशी ना चालते आमची. उताळ्यामुळे अन्नांची बघा लगबग आहे, पावसात तिकडे झाकून ठेवायची. हो ते बघा, हो गाडीची करायची आपल्याला. दादा गाडी जॉईन करतोय ना. हो बघत आहे का बाई, तू नाचलीस कशी, नाचलीस कशी, कोणत्या गाण्यावर नाचलीस? साक्रीला नाचली आणि सायगावला नाचली. कोणत्या गाण्यावर? आई तुझ्या देऊला नाचली. कशी नाचलीस दाखव. मी नाही दाखवणार. हे बघा म्हातारी बघा, दोन दोन तीन तीन हंडे घेऊन चालले. आई कुठे आलीस? आई चालली कपडे धुवाय वाड्याला, वाड्याजवळ. ते बघा तिकडनं आप्पा पाणी आणून देतात बायकोसला, जाम सेवा करतात. हो बायकोची हेल्प करतात आईला. सध्या इथे चेकिंग चालू आहे. बरेच दिवस आम्ही गाडी काढला नाही ना दादा, सो बरोबर बॅलन्स आहे की नाही बघतोय दादा. ना दादा बॅलन्स म्हणजे आता बघू. आणि आप्पा आले तिकडनं. आप्पा भिजला का काय तिकडं? भिजला पेंड बिंड भिजला आप्पा आपला भिजला. चला, मी झोपलो होतो ना म्हणून मला काही कळलंच नाही. तरी पण आपण आता सध्या गावीच आहोत, तुम्हाला दिसेल काही ना काहीतरी. भाऊनीकडे नेट मारलाय मस्तपैकी पॅक करून. चला पॅक करून ठेवलाय. मी तर आपल्या अजून वाडीत गेलोय नाही. तिकडे तिकडे काय झालंय काय माहिती, भिजलंय भिजलंय की नाही. आणि अण्णा काहीतरी बनवतायत. अण्णा काय बनवत? कवाडी. अण्णा कवाडी बनवतायत. कवाडी म्हणजे कोणती माहिती आहे? दरवाजा ज्याला बोलतो आपण ना, ती कवाडी. ही बघा फॉर एक्झाम्पल ही वाली कवाडी, आमच्याकडे ह्याला कवाडी बोलतात, कवाडी. आणि अण्णा बनवत आहेत कवाडी. अण्णांनी काय काय घेतलंय मटेरियल माहिती आहे? खाली झिऱ्या घेतल्या नाहीत, कलकीच्या प्लस निगडीच्या आणि झावल्या घेतल्या नाहीत. माडाच्या माडाच्या झावळ्या घेतल्या नाहीत. आणि आता अण्णा कवाडी बांधतात. आणि हे नानी इकडं, नानी काय करते काय माहिती? आमच्या नानीची प्रॉपर्टी. नानी ह्याच्यात काय टाकलायस तू? पेंड. हे ना हे नानीचं पेंड आहे तिकडं. ही फाटी बिटी आहेत. फाटी भिजली तुझी? ही बघ ही फाटी आहे तिथे. हे मला वाटतं नानी ह्यांना पाणी घालतो, मला असं वाटतंय. नानी बघा कसं मालवा ठेवला नाही नानी. हो झाडांचा पाऊस पडल्यावर बघा मस्तपैकी असं एकदम टवटवीत वाटतंय ना. ही लिटी आली ना? हा रे बाप रे, लिटी बघा आली ती. मी त्या दिवशी बोलवतो ती, ही लिटी भरपूर आहे. आले आले लिटी आले. पिकली ना? पिकली ना अजून? पिकतंय. चला बघूया, पडली असेल तर आपल्या नशिबात असेल तर आपल्याला भेटेल. नशीब आहे काय बघू आपलं. चला नशिबात लिटी 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 नाही नाही नानी कच्च्याच. चला जाऊया. ही अननसची झाडं बघा किती आहे तिथे, कचऱ्यासारखी अननसची झाडं आहेत. जशी काही लागवडच केले. आणि हे पण हे वरच्या घरात आईची. चलो हा ऊस पण आहे तर ओला बिवला ठेवला नाहीत बाबा कसे. चलो आणि अण्णांनी वरती जिरा टाकलं.
आता उभ्या उभ्या टाकले नाहीत, नंतर मग अशा 3 आडव्या टाकतील म्हणजे त्याला सपोर्ट राहील ना. आणि हे कशासाठी आहे माहिती आहे, हे भात जोडायसाठी ना अण्णा. ती गाताडी आहे आमच्या बैलांची, बैल गेल बैल नाही तिथं, गाताडी बैलांची अशीच आहे. हो आहे तिकडं काहीतरी करतय. काय पोरी? हो आहे तिकडं कपडे धुवतोय. बघा इकडं कसं कपडे कसे घरीच धुवतो आम्ही लोक, घरी का धुतो, झाडांना पाणी होतं, सगळं काय होतं. फाटी विटी बघा एकदम आवड बिवाड एकदम भरून ठेवलेला आहे. आणि ही कसली तयारी माहितीये, हे बावला बावली कसली तयारी, शेतावर तयारी केलेली आहे ती, शेतावर लावायला का तो कोण डुकर येतात म्हणून शेतावर ते बावलं लावते ना. तर असं काय आमचं शेतकऱ्यांचं जीवन आहे इकडे, अण्णांचं आमच्या अप्पांचं आमचं. आणि हा झाड कोणाला माहिती आहे का, आणि या झाडावर जी फळं आलेत ते तुमच्याकडे काय बोलतात सर, कसा काय बोलतात ना त्यांना, भोकर लोणचा होतो काय भोकरचा, आमच्याकडे ह्याला भोकर बोलतात, भोकर भोकराचा लोणचा. बघा भरपूर आहेत. अण्णा यंदा शेता किती आहेत, किती 2 का 3? 3 शेत केलेली आहेत यंदा, चांगलं. 3 शेत कोण करत करायला मागत नाही आमच्याकडे सध्या सगळ्यांनी शेत टाकून दिलेत, बट अण्णांनी 3 केले नाहीत. आहे तुम्ही किती केलीत यंदा शेत किती केलीत? आईनी 2, अण्णांनी 3 शेत केलेत, चांगलंय. काटीवर पलमपुरात ना, तर अण्णा कवाडी बांधतायत, आपण तोपर्यंत दुसरीकडे जाऊया, आपल्याकडे आपल्या वाडीत जाऊन बघूया काय चाललंय तिकडे, बरोबर चाललंय की नाही. सध्या फाटी विटी आहेत, काय धुवायचे आहेत आपल्याला, गाड्या धुवायला कोण भेटत नाही, ओतू गेले. आपली बैलगाडी जोडूया आता, दादा घेऊन चालला एक बैल. दादा एक बैल कुठं आहे? तिकडच आहे, त्यांनी वाट लावला नाही. बघा कुठं पडला जास्त, तू कुठे साखरीला? आपली बैलगाडी इथे आहे आणि बैल तिकडे आले खास बघायला काय बैलगाडी कशी जोडतायत. दादाला नेले बिलन बैलांतर म्हणून कामीनी पकडायला आले. बेस्ट सगळ्यात इझी शिकवले दोघांना ना, आले खाली. तात्या पण, तात्याला पण माहिती आहे कारण तात्या पण एक शेतकरी आहे. थोड नवीन नवीन आहे ना म्हणून तो उड्या मारतो, पण घाबरू नका नानू सगळं ठीक ठीक करेल. त्याला सोडली आपण कारण उड्या मारायला लागला तो.
बसला आता ठीक आहे शिमटी देव ठीक आहे. तो घाबरते दोघ एकमेकांना घाबरतात नवीन बैल आहेत म्हणून. चला चला परफेक्ट शिकवतोय आज कारण नवीन नवीन बैल आलाय घरी तिकडचा. बरोबर चालली गाडी. चला मी बोललो होतो ना नानू बरोबर टाकेल कारण नानूला फुल एक्सपिरियन्स आहे या गोष्टीचा. तो एक शेतकरी आहे आणि बैल नवीन होते दोन्ही बैल एकमेकांना ओळखत नाही म्हणून ते घाबरत होते. सो आता बरोबर चालले तात्या ट्राय करतोय. चल चल आमचा पब्लिक येतंय तिकडनं ते बघा तिघ जण येत आहेत आणि चल आपली गाडी चालली परत. हो काय ह्या टाइमला परत बसला बैल आमचा तो उडी मारेल ढोंगी तर त्याला सोड आपल्याला. एकदा ट्राय करतोय कारण तो उड्या मारतो बैल. आला आल्या. चलो परत चालायला लागला जाऊया. आता थोडीशी अशी दुसकायला शिमटी पाहिजे. सो शिमटी आपण निगडीच्या काठीची काढणार आणि निगडीची काठी इथे आहे. चला निगडीची काठी अशी मोडायची घेते. चला जाऊया. आता कामी नाही सर तर बैलगाडी शिकवली शिकतय बैल आणि आम्ही चाललो घरी. चलो 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 चला झाली आमची बैलगाडी शिकवून कामी चाल. तर चला अशी काय बैलगाडी आम्ही शिकवली बैल चालला झोपला बिपला तर अशी व्हिडिओ काय होती आणि पप्पा माझा वेट करत आहेत. तर चला ही व्हिडिओ इथं संपवतो. भेटू नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये त्याच जोशात त्याच ॲक्शनमध्ये. तोपर्यंत बघत राहा.